सोलापुरातील प्रभाग क्रमांक 22 मधील नगरसेवक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गटनेते किसनभाऊ जाधव, नगरसेवक नागेशण्णा गायकवाड यांच्या निधीतून आसरिया मस्जिद ते रौनक बेकरी या मुख्य रस्त्याच्या कामाचा उद्घाटन समारंभ आज संपन्न झाला. सुमारे 8,53,000 रुपये एवढा निधी या कामासाठी मंजूर करण्यात आला असून या रस्ता काँक्रीटीकरणाचे उद्घाटन प्रसंगी नगरसेवक किसनभाऊ जाधव, नगरसेवक नागेशण्णा गायकवाड, संतोष गायकवाड, इरफान शेख, जावेद कुडले, नासिर शेख, नजीर सय्यद, शाहरुख शेख, मोहसिन अन्सारी, आसिफ शेख, बापू गोडबोले, ऋतिक सोनवणे, राजू शेख, तौफिक नदाब, किरण गायकवाड, नागनाथ बिराजदार, सलीम शेखसह ज्येष्ठ नागरिक व महिलावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. रौनक बेकरी ते संतोष गायकवाड यांच्या निवासस्थानापर्यंत नगरसेवकांचा जो भांडवली विकास निधी असतो त्या निधी अंतर्गत आत्ताच आमच्या सहकारी इरफान भाईंनी सांगितलं, सुरेश भाईंनी सांगितलं की गेले जवळपास 10 ते 15 वर्ष झालं हा रस्ता प्रलंबित होता आणि या रस्त्याची वारंवार या भागातील सर्व आमच्या माता भगिनी ज्येष्ठ तरुण सर्व सहकाऱ्यांचं हा रस्ता व्हावा म्हणून वारंवार मागणी होती. प्रत्यक्ष रूपात आज माझा स्वतःचा आणि आमचे सहकारी नगरसेवक नागेशण्णा गायकवाड दोघांचाही भांडवली विकास जो निधी असतो त्या निधी अंतर्गत या ठिकाणी सिमेंट काँक्रीटचं रस्त्याचं शुभारंभ, त्याच पद्धतीनं मागच्या कालखंडामध्ये यतीमखाना परिसरातील सर्व आमचे समाज बांधव आमच्या पाठीशी मला आणि नागेशण्णाला भरभरून प्रेम आपण दिलात, यापुढील काळात देखील आपल्या सर्वांचं आशीर्वाद दुवा आपलं प्रेम सहकार्य आमच्या पाठीशी राहील अशी आशा बाळगतो आणि या ठिकाणी रस्त्याचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजसाठी सोलापूर प्रतिनिधी भाऊसाहेब कदम. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा. धन्यवाद.